नगर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग 6 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय कम्युनिस्ट पक्ष आघाडीच्या जाहीर प्रचाराचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उमेदवार उज्ज्वला वाकळे, मंदा गंभीरे, आकाश दंडवते आदी उपस्थित होते. महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 6 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय कम्युनिस्ट पक्षानं मोठं शक्ती प्रदर्शन करीत जाहीर प्रचाराचा शुभारंभ केलाय. या प्रभागातून राष्ट्रवादीकडून मंदा गंभीरे, आकाश दंडवते तर कम्युनिस्ट पक्षाकडून उज्ज्वला वाकळे रिंगणात उतरल्यात. त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी माजी आमदार दादा कळमकर, प्राध्यापक माणिक विदाते, बहिरनाथ वाकळे, योगेश गलांडे, सुधीर टोकेकर, कुमार वाकळे, अशोक गायकवाड, किरण काळे, अभिजित खोसे, अभिषेक कळमकर, बन्सी सातपुते, सुभाष लांडे, स्मिता पानसरे, संध्या मेढे आदी उपस्थित होते. आमदार संग्राम जगताप यांनी या प्रभागात सुशिक्षित आणि विकासाचे दृष्टिकोन असलेले उमेदवार राष्ट्रवादी आणि भाकपाकडून निवडणूक लढवत असल्याचं सांगत तीनही उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. आज प्रभाग क्रमांक 6 मध्ये या परिसरातील जे काही आमचे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, त्याचप्रमाणे भारतीय कम्युनिस्ट पक्ष व त्याचप्रमाणे युनायटेड रिपब्लिकन पक्ष या काँग्रेस आघाडीच्या ज्या ठिकाणी शुभारंभ नाव या ठिकाणी मी केलेला आहे आणि या निमित्ताने आपण जर पाहिलं तर संपूर्ण शहरामध्येच आपल्याला एक चांगल्या प्रकारचं वातावरण, या आघाडीला अनुकूल वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. त्याच अनुषंगाने चांगल्या प्रकारचे एक योग्य प्रकारचे उमेदवार की जे चांगल्या पद्धतीने शहरामध्ये विकासाचा विचार आणू शकतात, ते विकासाच्या विचारावर काम करू शकतात, अशाच प्रकारचे उमेदवार या ठिकाणी ह्या आघाडीच्या वतीने देण्यात आले आहेत. आणि आज देखील आपण या परिसरामध्ये पाहिलं तर एक अत्यंत नागरिकांमध्ये देखील एक चांगल्या प्रकारचा प्रचाराला जात असताना एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे. या उमेदवार आमचे जे काय आहेत ते अत्यंत सुशिक्षित असतील, त्याचप्रकारे चारित्र्यवान असतील, अशा प्रकारचे उमेदवार ह्या प्रभागामध्ये देण्याचा प्रयत्न या ठिकाणी ह्या आघाडीच्या वतीने झालेला आहे. तर मी सर्व आमच्या या परिसरातील या मतदारांना विनंती करतो की आपण विकासाच्या विचाराला पाठिंबा देण्याकरता या तिन्ही उमेदवार सन्मान्य गंभीरे, मंदा पांडुरंग, त्याचप्रमाणे वाकळे उज्ज्वला भैरनाथ व आकाशजी दंडवते यांना आपण बहुसंख्या अशा मतदक्याने या ठिकाणी निवडून देण्याचं काम आपण करावं हीच आपल्याला विनंती करतो. प्रचार शुभारंभावेळी प्रभागातून मोठी रॅली काढण्यात आली. यात कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. अजूनही आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये नगर हे खेड अशीच आजपर्यंत त्याची ओळख आहे. आपल्याला या नगर शहराचा जर चेहरा मोहरा बदलायचा असेल तर विकासाची दृष्टी असणारी माणसं, सुज्ञ माणसं या महानगरपालिकेमध्ये गेली पाहिजे. गरिबांच्या बाजूनं जे काही टॅक्स या ठिकाणी लोक भरतायत त्यांना सोयी सुविधा कशा उपलब्ध होतील आणि नगरकरांचं दैनंदिन जीवन हे नागरी सुविधांच्या आधारे कसं सुखाचं समाधानाचं होईल याचा विचार करणारी माणसं या नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये गेली पाहिजे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं या आघाडीच्या तिन्ही उमेदवारांना विजयासाठी शुभेच्छा देतो आणि या प्रभागामध्ये ही जी निवडणूक आहे ही निवडणूक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि युनायटेड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त आघाडीच्या वतीनं आपण निवडणूक लढतो. त्यामुळे एक गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे की राष्ट्रीय प्रवाहातले सध्या जे देशात, राज्यात आणि आपल्या जिल्ह्यात सुद्धा भाजप सेनेचं जे राज्य या पक्षांच्या विरोधामध्ये हे चार प्रमुख पक्ष देशातले आज एकत्र आले आहेत आणि ही एक राजकीय लढाई नाही. जसं अहमदनगर महानगरपालिकेमध्ये आताच ऍडव्होकेट सातपुते यांनी सांगितलं महानगरपालिकेचे नागरिकांच्या प्रती असलेले कर्तव्य हे कर्तव्य व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी एक सक्षम पर्याय या ठिकाणी आपण तयार केलेला आहे. त्याचबरोबर सध्या आपल्या देशाचे आणि वार्ड क्रमांक 6 कम्युनिस्ट पक्षातर्फे उमेदवारी करत आहेत. महानगरपालिकेला आपण जो टॅक्स भरतो त्याबद्दल आपल्या नागरिकांना मेन पाणी, वीज,
आणि रस्ता कचरा ज्या जमीन सुविधा आहेत त्या दिल्या जात नाही त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.